गोलंदाजी मार्ग वरती आपण बघतोय काय बॉलर आहे. पहिला चेंडू बघा कव्हरच्या डोक्यावरतून चेंडू जातोय डीप कव्हरला. तोपर्यंत धावफलकावरती दोन धावा अंकित होत आहेत. तर जाऊया पुढचे सन्मानार्थी असणार आहेत आपल्यासाठी. श्री विजय दादा चिकणे यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून संपन्न होतोय. विनंती असेल आयोजकांना आपल्या शुभ हस्ते सन्मानित करायचंय. तो सौरभ ने पहिलं ओपन केलं आणि ओपन करताना मात्र तीन धावा बनवल्या. तर आता मात्र किशोर असेल फलंदाजी मार्ग वरती. तर गोलंदाजी मार्ग वरती आपण बघतोय सूरज. तर हनुमान दादा वेंदे यांचा देखील सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून संपन्न होतोय. हनुमान दादा वेंदे यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून संपन्न होतोय. दाद मागितली जाते. तर या ठिकाणी बघा आपण बघतोय की गोलंदाजी मार्क वरती सूरज शेलार मॅन फ्रॉम वखवडी. जावली टेनिस बॉल क्रिकेटचा सितारा गोलंदाजी मार्क वरती. तर दुसऱ्या बाजूला आपण बघतोय किशोर फलंदाजी मार्क वरती डांगरेगर संघाचा स्टार खेळाडू. बघा थोडासा बॅकफुट वरती जाऊन त्याचबरोबर श्री संदीप दादा चिकणे यांचा देखील सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून संपन्न होतोय. त्याचबरोबर पुढचे सन्मानार्थी असणार आहेत श्री श्रीकांत दादा वेंदे यांचा देखील सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून संपन्न होतोय. त्याचबरोबर श्री भगवान दादा शिंदे यांचा देखील सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून संपन्न होतोय. विनंती असेल आपल्या देखील सन्मानाचा स्वीकार करा. चार चेंडू सहा धावा धावफलकावरती. तर आता मात्र सौरभ फलंदाजी मार्ग वरती डावखुरा फलंदाज आहे. बघा लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये. आणि जेव्हा जेव्हा राईट हँड लेफ्ट हँड कॉम्बिनेशन मैदान. त्याचबरोबर श्री विठ्ठल दादा फाळके यांचा देखील सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून संपन्न होतोय. आता मात्र डीप एक्स्ट्रा डीप मिड विकेटला माफ करा हा चेंडू, कारण डावखुरा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहे. त्याच्यासाठी ही बाजू डीप मिड विकेट असणार आहे. धावफलकावरती आणखी दोन धावा अंकित होत आहेत. मॅच चार षटकांची असेल, वेळ घेऊ नका. धावफलकावरती मला जायचंय. आउट झाला. सात धावा धावफलकावरती आणि इथे मात्र फलंदाज माघारी जातोय. रनआउट झाला. बघा पहिला धक्का डांगरेकर संघाला या ठिकाणी लागला आणि तो म्हणजे सौरभ माघारी परततोय. परंतु त्याच्या जागेवरती पुढचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल. तर काळेश्वरी क्रिकेट क्लबचे क्रिकेट ऑफ लेजंड्स माजी खेळाडू नितीन दादा विंदे यांचं इथे आगमन झाले. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मी हार्दिक स्वागत करतो. तर फलंदाजी मार्ग वरती आपण बघतोय की नागेश गाडे मैदानाच्या आतमध्ये. खोलवर टप्प्याचा चेंडू अतिशय वेगवान थ्रो त्या ठिकाणी आपण पाहिलं, परंतु थोडीशी फेकी वाईडी झाली. अन्यथा या खेळाडूला माघारी जावं लागलं असं. पहिल्या षटकाचा खेळ संपला. सूरतचं पहिलं षटक संपलं आणि धावफलकावरती डांगरेगर संघाचं धावफलक जाऊन पोहोचलं आठ या आकड्यावरती. तर रोहित दादा बेर्डे यांचा सन्मान
रोहित दादा बेर्डे यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून संपन्न होतोय. विनंती असेल नितीन चिकने आपल्या शुभाशी सन्मानित करायचे. येऊ दिला चेंडू आणि त्याला हलक्या हाताने पुश केलाय धावफलकावरती. आणखी एक धाव अंकित होते. नऊ धावा धावफलकावरती आतापर्यंत धावफलक. तर या ठिकाणी बघा धावफलकावरती आणखी एक धाव अंकित होते धावांसाठी. तर स्ट्रायकर फलंदाज आपण बघतोय किशोर आणि नॉन स्ट्रायकर एन नागेश. तर गोलंदाजी मार्क वरती अक्षय शेलार जावली टेनिस बॉल क्रिकेटचा सितारा गोलंदाजी मार्क वरती. पाठीमागच्या संडेला या खेळाडूला षटकारांचा बादशाह हा आद्यमान मिळाला तो खेळाडू गोलंदाजी मार्क वरती. अनेक आपल्या जीवनामध्ये या खेळाडूने अनेक विकेट्स घेतल्या अनेक षटकार खेचले अनेक मॅन ऑफ द मॅच घेतले अनेक मालिकावीर घेतले अनेक उत्कृष्ट फलंदाज घेतले असा खेळाडू गोलंदाजी मार्क वरती. फेकी केली या ठिकाणी आणखी एक धाव अंकित होते. 12 धावा धाव फलकावरती. या ठिकाणी बघा सूरज जोपर्यंत चेंडूवरती जाणार चेंडू सीमारेषा पार चार धावांसाठी आणि ते मात्र डांगरेकर संघाच्या खात्यामध्ये धावा अंकित झाल्या. किशोर सुर्वे याच्या बॅट मधून निघालेला हा एक ताबडतोब फटका धाव फलकावरती धावा लागल्या 16 धावा. बघा शॉर्ट मिड विकेट च्या हातामध्ये चेंडू जातोय जोपर्यंत टाकणार आणि फेकणार तोपर्यंत धावफलकावरती आणखी एक धावांकित होते. 17 धावा धावफलकावरती. दुसरं षटक प्रगतीपथावरती आपण पाहिलं अक्षय शेलार याचं दुसरं षटक संपलं आणि धावफलकावरती धावा लागल्या 17 धावा. इथे मात्र पहिला चेंडू टाकला आणि बघा या चेंडू वरती काय झालं डायरेक्ट हिट. माघारी जावं लागलं असतं या फलंदाजाला. तत्पूर्वी जाऊया धावफलक एकने पुढे सरकतय जाऊन पोहोचलं 18 वरती. तर बघा गोलंदाजी मार्क वरती आपण बघतोय अमोल गोलंदाजाची धुरा सांभाळतोय. तर नागेश गाडे फलंदाजी मार्क वरती सज्ज. खोलवर टप्प्याचा चेंडू आपल्या फॉलो थ्रू मध्ये फील्ड करतोय. अतिशय चांगलं षटक आतापर्यंत अमोलचं. क्रिकेटचा अनुभव या खेळाडूकडे चांगला आहे. परंतु बघा डांगरेकर संघाला या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा कुठतोय कारण जर चौथं षटक खेळताना एक सुलभ होऊ शकतं त्यांच्यासाठी. फ्लिकचा फटका टायमिंग बघा जुळतं ना ज्यावेळेस चेंडू त्यावेळेस खूप उंच उडतो आणि देखील लांबी देखील तितकी चांगली पाहायला मिळते. परंतु टायमिंग अप्रतिम जुळणं खूप महत्वाचं आहे. बघा दोन्ही खेळाडूकडे देखील क्रिकेटची विद्या चांगली आहे शस्त्र चांगले आहेत खेळण्याचे. परंतु आज मात्र दाखवावं लागेल डांगरेकर संघातून खेळताना एक चांगली धावसंख्या उभारावी लागेल कारण समोर संघ वखवडी संघ आहे. त्यांची फलंदाजीची लाईनअप खूप मोठी आहे म्हणजेच तुम्हाला आज मोठी धावसंख्या उभारावी लागेल.
आता मात्र चेंडू डिक्लेअर झोन मध्ये ट्रॅव्हल झाला, धावफलकावरती धावा लागल्या, 20 धावा, तिसरं षटक प्रगतीपथावरती, 21 धावा धावफलकावरती, 4 चेंडूचा खेळ संपलाय. पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या आतमध्ये आपण वळूया, जिथे मात्र डांगरेकर संघाने 21 धावा बनवल्या. तर अमोल निघतो गोलंदाजी मार्गातून राईट आर्म ओव्हर द विकेट. पुढे सरसावत सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न, इथे मात्र क्षेत्ररक्षक आला आणि ही एक चांगली झेल पकडली. तर अमित याच्या हातामध्ये हा झेल जाऊन विसवला, जो लॉंग ऑन दरम्यान क्षेत्ररक्षण करत होता तो अमित आला आणि अमितच्या हातामध्ये झेल. फलंदाज माघारी जातोय, तो म्हणजे डांगरेकर संघाचा, तर त्याच्या जागेवरती पुढचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल, तुषार सुर्वे मैदानाच्या आतमध्ये दाखल. तर नागेश हा माघारी परतलाय बघा. राईट आर्म ओव्हर द विकेट, अमोल जातोय. एज बघा या ठिकाणी, बंडू चेंडूवरती नक्कीच आला होता, धावत परत थोडासा चेंडू अपुरा राहिला. धावफलकावरती आणखी एक धावांकित झाली, धावफलकावरती मला जायचंय. तर मला वाटतं हा शेवटचा बॉल डॉट बॉल झाला, धावफलक जायचे ते 21 धावा धावफलकावरती. तर शेवटचं चौथं षटक आपल्या नावी घेऊन गोलंदाजी मार्क वरती सज्ज होतोय गोलंदाज. गोलंदाज सौरभ गोलंदाजी मार्क वरती. तर बघा भावा भावांची जोडी मैदानाच्या आतमध्ये, तुषार आणि त्याचबरोबर आपण पाहिलं तुषार आणि किशोर हे भाऊ भाऊ मैदानाच्या आतमध्ये डांगरेकर संघाकडून खेळताना. सूर्यकांत दादा चिकने यांचं इथे आगमन झाले, त्याचबरोबर त्याचबरोबर शशिकांत दादा यांचं देखील आगमन झाले. खास या स्पर्धेसाठी गावावरतून या ठिकाणी उपस्थित झाले, तर त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मी हार्दिक स्वागत करतो. त्याचबरोबर महेंद्र दादा चिकने यांचं देखील आगमन झाले, त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आपण हार्दिक स्वागत करूया आणि विनंती करूया की आपण व्यासपीठावरती स्थानपन्न व्हा. धावफलकावरती मला जायचंय, 23 धावा. फटका चांगला खेळलाय, जोपर्यंत क्षेत्ररक्षक येणार फेकणार टाकणार तोपर्यंत धावफलकावरती आणखी धावा जुळतायत. चोवीस धावा धावफलकावरती. आव्हा चांगला या फटक्या मागे बघा, अमित जोपर्यंत चेंडूवरती जाणार आणि फ्री किक करणार तोपर्यंत धावफलकावरती आणखी 2 धावा अंकित. 26 धावा धावफलकावरती. तर बघा या ठिकाणी काय झालं, धावफलकावरती आणखी 2 धावा अंकित झाल्या,
तर जाऊया पुढच्या मॅचच्या टॉस साठी आपण जाणार आहोत. जो 27 धावा फलकावरती, 28 धावा फलकावरती माफ करा. तर या ठिकाणी टॉस उडवला जाईल पुढच्या मॅचचा. दोन संघ नायक आपल्या समोर, भालेकर वर्सेस वरुशी अशी मॅच. टॉस उडवला जातोय. तर भालेकर संघाने टॉस जिंकलाय. आपला निर्णय आमच्या पर्यंत नक्कीच पोहोचवा येणाऱ्या 5 मिनिटांमध्ये. तोपर्यंत जाऊया मैदानाच्या आतमध्ये. फटका चांगलाय कव्वरच्या डोक्यावरतून डीप कव्वरला. क्षेत्ररक्षक 4 आले, फेकी केली जाईल. तोपर्यंत धावा फलकावरती. 2 धावा लागल्या. तिसऱ्या धावेसाठी गेले हे दोन्ही फलंदाज, परंतु रनआउट झाले. धावा फलकावरती धावा लागल्या बीसीसी डांगरेकर संघाच्या. 30 धावा आणि विजयासाठी वकवडी संघासमोर आव्हान ठेवलंय ते म्हणजे 31 धावांचं. 24 चेंडू 31 धावा, 31 धावा 24 चेंडू हे येणाऱ्या मॅचचं समीकरण तुमच्या समोर असेल. तर विनंती असेल बीसीसी डांगरेकर संघ, आपलं क्षेत्ररक्षण लगोलग लावून घ्या, थोडंसं सहकार्य करा. या ठिकाणी पाहुण्यांचा सन्मान करणं हा आपला आपली परंपरा आहे. तर या ठिकाणी सन्मानित केलं जाईल महेंद्र दादा चिकने यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून संपन्न होते. आयोजकांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते महेंद्र दादा चिकने यांचा सन्मान करायचा आहे. तर आज आपण पाहतोय श्री काळेश्वरी क्रिकेट क्लब कुसुंबी आयोजित काळेश्वरी चषक 2019 पर्व. तर गोलंदाज तुषार सुर्वे, तर फलंदाजी मार्ग वरती अक्षय शेलार, तर दुसऱ्या बाजूला सुरज शेलार घेऊन जातो पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानात, क्रिकेटच्या वर्तुळात, क्रिकेटच्या सर्कल मध्ये, क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती, क्रिकेटच्या पटलावरती, क्रिकेटच्या वर्तुळात, क्रिकेटच्या कुंभमेळ्यात, क्रिकेटच्या पंढरीत, क्रिकेटचं वनवैभव पाहण्यासाठी
घेऊन जातो या जावळीच्या क्रीडानगरीमध्ये. मी निलेश मर्डेकर फ्रॉम ओझरे आपलं पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक असं स्वागत करतो आणि घेऊन जातो. यस पंच मॅच सुरू करा इशारा आला तर गोलंदाजी मार्गवरती तुषार सुर्वे मॅन फ्रॉम डांगरेघर. पहिला चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हरला एक अफलातून फटका अक्षय शेलार याच्या बॅट मधून फटका. त्याचबरोबर श्री सूर्यकांत दादा चिकणे यांचा देखील सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून घेत आहोत. त्यांचा देखील यथोचित सन्मान संपन्न होतोय. विनंती असेल या आपल्या सन्मानाचा स्वीकार करा. बघा डीप एक्स्ट्रा कव्हर सकाळी आपण पाहिलं की रणजित पवारने प्रभावित केलं या एक्स्ट्रा कव्हरला. परंतु मी सातत्याने सांगत आलो जावळी क्रिकेटचा जर उल्लेख केला आणि या जावळी क्रिकेटमध्ये आपण जर पाहिलं डीप एक्स्ट्रा कव्हर मास्टर या फटक्याला जर म्हटलं गेलं तर संदीप मोरे मॅन फ्रॉम जवळवाडी हा खेळाडू अतिशय दर्जेदार फटका. हा फटका म्हणजे त्या खेळाडूचा क्लास आहे. आणि त्या फटक्यावरती आपण पाहिलं की कित्येक वेळा त्या फटक्यावरती संदीप मोरे यांनी षटकार ठोकलाय. इथे मात्र एज बरेचसे खेळाडू जावळी क्रिकेटमध्ये आपण पाहिलं रणजित पवार असेल अक्षय शेलार असेल महात्याचा कॅलिस असेल अतिशय चांगली फलंदाजी या डीप एक्स्ट्रा कव्हरला त्यांची पाहायला मिळते. हे तितकंच महत्त्वाचं अनेक उल्लेख करूया बरेचसे नावं घेणं बाकी डीप एक्स्ट्रा कव्हरला ज्यांची ज्यांची आपण फलंदाजी पाहतो नक्की चर्चा करूया या चेंडू नंतर. धाव फलकावरती पहिल्यांदा जाऊया. पाच धावा धाव फलकावरती आव्हान 31 धावांचं आणि 31 मित्रांनो आव्हान जर ठेवलं तर भारतीय संघाला बघा 31 सिरीज लागल्या ऑस्ट्रेलियामध्ये. ऑस्ट्रेलियाच्या मातीमध्ये जाऊन ऑस्ट्रेलियाला पराभूत करण्यासाठी तब्बल 71 वर्षानंतर हा भारतीय संघाने कामगिरी केली आणि विजय साकारला ऑस्ट्रेलियाच्या मैदानावरती. 272 खेळाडू मित्रांनो खेळले. तदनंतर मात्र भारतीय संघाचे चर्चा करूया या ठिकाणी सूरजच्या बॅट मधून निघालेला हा फटका जोपर्यंत क्षेत्ररक्षण केलं जाईल फेकलं जाईल नो बॉल पंचांचा इशारा. यस म्हणजे आणखी एक धाव जुळली जाईल वकवडी संघाच्या खात्यामध्ये. किती रन झाले? 2 चेंडू 8 धावा धाव फलकावरती. बघा आपण चर्चा करतो 31 या धावसंख्येची फ्रीट असणार आहे. यानंतर मेजवानी असणार आहे सूरज शेलार साठी. तर मित्रांनो आव्हान 31 धावांचं ठेवलंय आणि 31 या आकड्याचं महत्व मित्रांनो 71 वर्ष लागली भारतीय संघाला. 31 सिरीज खेळल्या भारतीय संघाने त्यामध्ये 58 टेस्ट नंतर 272 खेळाडू खेळले आणि तदनंतर मात्र आपण ऑस्ट्रेलियाच्या मैदानावरती ऑस्ट्रेलियाला पराभूत केलं. त्यासाठी भारतीय संघाला 98 सिरीज खेळाव्या लागल्या 98 टेस्ट खेळाव्या लागल्या 31 सिरीज खेळाव्या लागल्या आणि वर्ष लागली 71 वर्ष. इथे मात्र बघा काऊ कॉर्नर सीमारेषा तोडतोय 4 धावांसाठी चेंडू सीमारेषा पार. 31 कॅप्टन झाले आणि 31 कॅप्टन नंतर आपण पाहिलं की ऑस्ट्रेलियाच्या मैदानावरती ऑस्ट्रेलियाला हरवलं विराट कोहलीच्या सैन्याने. हे तितकंच महत्वाचं. तीन चेंडू 12 धावा धाव फलकावरती. तर मित्रांनो ऑस्ट्रेलियाचा उल्लेख झाला तर ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध सर्वाधिक षटकार कुणी मारले तर नक्की चर्चा करूया येणाऱ्या वेळेमध्ये. तर नक्कीच मित्रांनो रोहित शर्मा अव्वल क्रमांकावरती नाव येतं. दुसऱ्या क्रमांकावरती सचिन तेंडुलकर यांचं नाव येतं. तिसऱ्या क्रमांकावरती MS धोनी यांचं नाव येतं. येस एक डिक्लेअर स्वरूपाची धाव. तर रोहित शर्माने ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध जर पाहिलं तर 58 षटकार ठोकले तर सचिन तेंडुलकर यांनी 35 षटकार ठोकले तर MS धोनी आतापर्यंत 27 षटकार ठोकले. हे ऑस्ट्रेलिया संघाबद्दलचा आपण उल्लेख करताना या क्रिकेटमध्ये आपण पाहतोय. धाव फलकावरती पहिल्यांदा मी जातो 13 धावा. बघा सूरज शेलार याच्या बॅटमधून निघालेला हा फटका डीप स्क्वेअर लेग चेंडू सीमारेषे बाहेर अफलातून फटका 4 धावांसाठी. 17 धावा धाव फलकावरती आतापर्यंत धाव फलक.
तर 17 धावा धावफलकावरती. फलंदाजी मार्क वरती सूरज शेलार. इथे मात्र फुलटॉस चेंडू, त्याला माफी नाही. बघा क्षेत्ररक्षक डीप कव्हरला जोपर्यंत जाणार तोपर्यंत फेकी करणार, तोपर्यंत पुन्हा एकदा धावफलकावरती दोन धावा. कारण सूरज शेलार याला फुलटॉस जर गोलंदाजी तुम्ही करता तर त्याच्याकडून माफी नसणार आहे, कारण एक चांगला खेळाडू आहे, चांगला क्लास आहे. षटक तर या ठिकाणी शशिकांत दादा चिकने यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून संपन्न होतोय. आयोजकांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते शशिकांत दादा चिकने यांचा सन्मान करायचा आहे. तर या ठिकाणी पहिलं षटक संपलं तुषारचं, वकरोडी संघाचा धावफलक जाऊन पोहोचलं 19 आव्हान 31. त्याचं प्रतिउत्तर शुभ असते ना. त्याचबरोबर श्री नितीन दादा वेंदे लेजंड्स ऑफ क्रिकेट कुसुंबी संघाचे यांचा देखील सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून संपन्न होईल. विनंती असेल या सन्मानित केलं जात आहे नितीन दादा चिकने, माजी खेळाडू कुसुंबी लेजंड्स ऑफ क्रिकेट. तर गोलंदाज सौरभ सुर्वे गोलंदाजी मार्क वरती. एकोणीस धावा धावफलकावरती. तर फलंदाजी मार्ग वरती अक्षय शेलार. अक्षय शेलार याच्या बॅट मधून निघालेला फटका आणि ही झेल सुटली. बघा अक्षय शेलार याची झेल लॉंग ऑफच्या दरम्यान, वाईडिश लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात होता, झेल सुटली अक्षय शेलार, झेल सुटली. बघा झेलचा उपद्रव काय पाहायला मिळते. धावफलकावरती आणखी एक धाव घेतली गेली, चेंडू आतमध्ये आला, अतिशय चांगला चेंडू बीट करतोय तो म्हणजे सूरज शेलार याला. आणि सूरज शेलार याला बीट करणं म्हणजे मी म्हणेन चांगली किमिया मैदानाच्या आतमध्ये. सौरभ करतोय अतिशय स्लोअर वन, चांगला चेंडू फेकला, व्हेरिएशन चांगला आहे सौरभचं गोलंदाजी पाठीमागचं. आता मात्र बघा डावी एसटी सोडतोय यस पंच आमच्याकडे वळालेत. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट, लेफ्ट आर्म राऊंड द विकेट जातोय सौरभ. तो देखील डावखुरा फलंदाज समोर असणार आहे सूरज शेलार. सूरज शेलार सज्ज होईल. येऊ दिला, सन्मान दिला. कारण जर आपण बघितलं की सूरज शेलार उजव्या एसटी बाहेर तर चेंडू टाकला सूरज शेलारला, तर सूरज शेलार याच्याकडून माफी नसणार आहे. परंतु पॅडलाईनची गोलंदाजी थोडस थांबून खेळावं लागते सूरज शेलारला. परंतु सूरज शेलार याच्या बॅटमध्ये जर चेंडू आला तर तो चेंडू सीमारेषा पार जाणार स्लोअर वन. हे तितकंच महत्वाचं. बघा या चेंडू पाठीमागे शस्त्र पाहायला मिळालं सौरभचं. धावफलकावरती चार धावा येतात, चेंडू सीमारेषा पार, थोडासा आकुट टप्पा चेंडू, थोडासा स्लोअर वन चेंडू निवडला सौरभने. धावफलकावरती धावा लागल्या 26 धावा आणि विजयासाठी 5 धावांची गरज. अजून देखील 2 चेंडू शेष या षटकातले, 2 चेंडू प्रगतीपथावरती असणार आहेत या दुसऱ्या षटकातले सौरभचे. आता मात्र हा देखील फटका, परंतु क्षेत्ररक्षक तैनात असणार आहे. जोपर्यंत फेकी करणार टाकणार तोपर्यंत धावफलकावरती आणखी 2 धावा अंकित होत आहेत. अठ्ठावीस धावा. सूरज शेलार पुढे सरसावत खेळलेला फटका. बघा लॉंग ऑफच्या दरम्यान एक धाव पूर्ण, धावफलक 29 धावा. परंतु बघा ही एक चोरटी धाव, परंतु काय झालं याच पंचांनी अप्पेल उचलून धरले. सूरजला धावचितच्या स्वरूपामध्ये माघारी परतावं लागतंय. पहिला धक्का वकवडी संघाला 29 या आकड्यावरती. बघा 29 आकडा धावफलकावरती आला तर भारतीय संघाचे आतापर्यंत 29 संघ नायक झाले. 2019 मित्रांनो विचार केला तर भारतीय संघाचे आतापर्यंत 29 संघ नायक, हे तितकंच महत्वाचं.
धावफलकावरती वकवडी संघाचा धावा 29, गोलंदाज सागर सुर्वे गोलंदाजी मार्क वरती। फलंदाजी मार्क वरती सूर्यकांत शेलार अर्थात बंडू नॉन स्ट्राइकर एंडला सज्ज असेल। तत्पूर्वी फलंदाजी मार्क वरती ज्याची झेल सुटली या मॅच मध्ये अक्षय शेलार जावली टेनिस बॉल क्रिकेटचा सितारा, तर दुसऱ्या बाजूला सूर्यकांत शेलार हा देखील जावली टेनिस बॉल क्रिकेटचा सितारा येऊ दिला। बघा 30 धावा धाव फलकावरती, तर बघा वकवडी संघाचा माही ज्याला आपण म्हणतो तो सूर्यकांत शेलार षटकाराने मॅच संपवणार की काय, बरेचशा मॅचेस या सूर्यकांत शेलारने षटकार मारून संपवल्या, तर ही मॅच संपवणार की काय महेंद्रसिंग धोनी स्टाईल। फटका चांगला खेळला परंतु मॅच इथे मात्र सूर्यकांत शेलार याने संपवली। की काय, परंतु कोणतीही धाव घेतली नाही, परंतु चेंडू जास्त आहेत म्हणजे विचार करून आलाय की सूर्यकांत की षटकारच मारून मी मॅच संपवणार, मोठा फटका खेळणार। आता मात्र मोठा फटका खेळायसाठी गेला, परंतु डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि इथे मात्र विजयी फटका त्याच्या